तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराज शिंदे ब्लॉग्समध्ये। तर मंडळी, आज आपण एका हॉटेलमध्ये आलो आहे, त्या हॉटेलचं नाव तेच सांगतील त्यांचे मालकच। तर नमस्कार दादा, आपलं स्वागत आहे खूप खूप आपल्या युवराज शिंदे ब्लॉग्समध्ये। सर्वप्रथम तुझं नाव सांग। नमस्कार, सगळ्यात आधी तुमचं आणि आपल्या प्रेक्षकांचं धन्यवाद की तुम्ही आज इथपर्यंत हॉटेलमध्ये आला आपली माहिती घेण्यासाठी। तर माझं नाव ओंकार गाडेकर पाटील, आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल आमराई। आणि असं काय नाही की मला बॅकग्राऊंड वगैरे हॉटेलचं काय होतं, पण लहानपणापासून कसं होतं की मम्मी वगैरे किचनमध्ये जर काय बनवत असेल ना, तर काय बनवती कसं बनवती आपल्याला जमलं का ते बघून बघून आवडलं। तुम्हाला आवड निर्माण झाली बाबा, ती एक फील आहे वेगळाच की बाबा आपण कोणाला जर काहीतरी खायला बनवून देतोय आणि समोरच म्हणतोय की एक नंबर झाला। तर त्यामधनं मला आणि त्याच्या आधी म्हणजे हे क्षेत्र माझं सुरुवातीपासून नाही, फिल्म वगैरे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी कार्यरत होतो। माझे भरपूर कुठला प्रोजेक्ट आहे, लालदेवा प्रोडक्शनचा मी स्वतः फाउंडर आहे वगैरे दिग्दर्शक। नक्कीच। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हॉटेल आहे म्हटल्यावर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे खाद्य असतं, तर आपल्या हॉटेलमध्ये किती प्रकारचे थाळी आहेत? आपल्याकडं भरपूर व्हरायटीज आहेत। आपल्याकडं चिकन थाळी आहे, आपल्याकडं मटन थाळी आहे, आपल्याकडं काळं मटन आहे आणि काळं मटन काळं चिकन त्याच्या संदर्भात मला एक आपल्या प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगायचे की काळं मटण आणि काळं चिकन म्हणलं लोकांच्या डोक्यात असते बाबा मग ते काळा कलर वगैरे टाकतात, तसली काय वानगड नाही। तर आपला हे मसाला जो आहे ना, काळा मसाला एकदम घरगुती पद्धतीला बनवलेला आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे कुठली किंवा काही केमिकल वगैरे वापरलं जात नाही। रस्सा आणि आपलं काळं मटण किंवा मसाला हे आपलं सगळं घरगुती प्रकारे बनवलं। काळं चिकन, काळं मटण, रेग्युलर चिकन मटण, आपल्याकडे 5 लोकांचे थाळे, आपल्याकडे चिकन रान आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीचं आपण हॉटेलमध्ये आपल्या पदार्थ भेटतो। आणि हल्ली आपण बघतोय की बोर्डवरती नावं एक असतात की घरगुती जेवण वगैरे किंवा ते चुलीवरचं जेवण वगैरे, पण आतमध्ये गेल्यानंतर वेगळाच सीन असतो। मी यांच्या हॉटेलमध्ये आलो, त्यानंतर मी किचन एरियामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी बघतोय तर काय की त्या ठिकाणी खरंच त्यांनी म्हणजे चूल पेटवलेलं आणि त्या ठिकाणी चुलीवरती जेवण चालू होतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर 100% सर, आपला जो रस्सा आहे ना चिकन आणि मटनचा किंवा मच्छीचा, तर तो आपण प्रॉपर चुलीवर बनवतो। त्याचं सुक्क वगैरे जर असेल ना तर ते किंवा व्हेज हे फक्त आपण गॅसवर गॅसवर बनवतो। तर प्रॉब्लेम काय की आज आपण 2023 मध्ये चुलीवरचं जेवण आपल्याला घरी कोणाच्या घरी चूल आहे कुठंच चूल नाही, याचा आनंद फक्त आपल्या आजी आजोबांनी आई वडिलांनी घेतला। तर चुलीवरचं जेवण कसं टाणलं मी, तर शहरातल्या लोकांना आणि ज्या लोकांना चुलीवरचं जेवणाची आवड त्यांच्यासाठी आपण म्हणजे ती चुलीवर बनवण्याची पद्धत चालू केली। हा एक नवीन कॉन्सेप्ट आपल्या दादांनी तयार केलेला आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता मंडळी, म्हणजे बऱ्यापैकी ह्यांनी इंडियन कल्चर ह्याला फॉलो केलेला आहे। तुम्ही आपल्या समोर जर बघत असाल तर ह्या ठिकाणी जमिनीवर बसून आपण जेवण करू शकतो। अशी ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी काय आली की आपण हे असं पण करू शकतो, म्हणजे हा कॉन्सेप्ट कसं काय आला तुमच्या डोक्यात? हा कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आला म्हणजे कसं असतंय सर की आपण जसं असतोय तशाच गोष्टी आपल्याला बघायला हवं। नक्की। बरोबर। तर मग ते चमच्यानं खाणं किंवा काट्यानं खाणं ह्यातले असे लोक आपल्या भागात नाही। आपल्याकडे कसं आहे की बाबा खुश करून किंवा हाताने तर किंवा खाली बसून, तर माझं पहिल्यापासून एकच मत आहे की आपल्याला जे जमतं आणि आपण जसं आहे तर तसं आपण वागलं पाहिजे। त्यातनंच मला कन्सेप्ट सुटला की आपल्याला वेगळं काय नाही करायचं। तर आपले लोक कसं आपण रेग्युलर घरी आपल्या तुमच्या घरी टेबल आहे का माझ्या घरी आपण खाली मांडे घालून जेवतो, त्याच्यामुळे आपण भारतीय बैठक आणि दुसरे टेबल खुर्ची वगैरे आपल्याला सगळ्याच हॉटेलमध्ये दिसतो, तर थोडं वेगळं युनिक काहीतरी दिसावं त्यामुळे मी खुर्च्या टेबल पण लावल्या। पण एक नंबर ह्या ठिकाणी म्हणजे व्यवस्था केलेली आहे ह्या दादांनी। मला एक प्रश्न विचारायचा होता की अकलूजमध्ये किंवा या आसपासच्या एरियामध्ये बरेच हॉटेल्स आहेत, पण लोकांनी तुमच्याच हॉटेलमध्ये काय आवडलं? चांगला प्रश्न तर मला असं नाही म्हणायचं की बाबा माझं म्हणजे चांगलं आणि दुसऱ्याचं म्हणजे वाईट, तर अशातलं अशा गोष्टी नाहीत। पण माझा स्वभाव कसा आहे की बाबा माझं जेवढं चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो। तर आपल्या हॉटेलची खासियत म्हणजे काय की आता बरेच लोक विचार करतात की बाबा माझ्या खिशाला परवडेल का, तर सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुमच्या खिशाला परवडेल का हे प्रश्न स्वतःला विचारू नका, तर एक प्रश्न विचारा का की हे माझ्या मी जे खातोय ते माझ्या शरीराला परवडतंय का? नक्कीच। कारण पैशापेक्षा आज आपली हेल्थ महत्वाची आहे आणि हेल्थ बद्दल जर सांगायचं झालं तर आपलं जे आपलं जेवण वगैरे तर आपण शुद्ध
जे मेन्यू सोयाबीन तेलामध्ये बनवतो. आणि दुसरी गोष्ट, आज हॉटेल किती भारी दिसतंय, डिझाईन किती चांगले, डेकोरेशन किती भारी आहे, तर आपल्या किंवा कोणत्याही कस्टमरने त्याला न पाहता किचन किती भारी आहे. कारण किचन जर चांगलं असेल तरच आपलं शरीर चांगलं राहू शकतं. तर त्याच्यामुळे मी काय केलं, तर किचन वगैरे पूर्ण आपलं स्वच्छ तर असतेच, पण बऱ्याच हॉटेलला आज काय होतं की किचन कुठं आहे नेमकं हे समजत नाही. नक्की. तर आज तुम्ही जर इथं जेवायला बसला ना, तर डायरेक्ट तुम्हाला किचनमध्ये काय चालू आहे ते दिसतंय. मला तुम्हाला भेटून खरंच आनंद झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्या किचनमध्ये मी अक्षरशः जाऊन आलोय. आणि त्या ठिकाणी मी बघितलं की चुलीवरती जेवण वगैरे बनवत होतं. आणि दादांना म्हटलं की दादा मी असं असं माझं चॅनल आहे, मला लोकांना दाखवायचंय. आणि तुम्हाला सगळ्यांना देखील माहीत असेल की मी जे चांगलं आहे तेच तुमच्या समोर प्रेझेंट करत असतो. आणि ते मला चांगलं वाटलं, त्यामुळे आज दादांना इथं बसून मी त्यांचं एक छोटंसं मुलाखत घेतलं. तर धन्यवाद दादा तुम्ही ही मुलाखत दिल्याबद्दल. आणि नक्कीच मंडळी यांच्या हॉटेलला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. बाकी पत्ता सांगा आमच्या ऑडियन्सना. आपलं हॉटेल हे अक्लूजमध्ये, अक्लूज इंदापूर बायपास, कोडे बाजार रोड, माऊली ऑटोमोबाईल्स बोर्डिंग कॉम्प्लेक्सच्या शेजारी. नक्कीच मंडळी तुम्ही यांच्या हॉटेलला नक्की एकदा भेट द्या. बाकी चला भेटूया आणखीन एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. Thank you.